पुढचे तीन दिवस मुंबई ठाणे पालघरमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. रायगड रत्नागिरी इथे पुढचे दोन दिवस तीव्र मुसळधार पावसाचा इशारा आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक किनारपट्टीला समांतर असा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झालाय आणि तो पुढचे तीन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकण आणि घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. गेल्या 24 तासात कोकणात मुसळधार, मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झालाय. विदर्भ मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे. मुंबई आणि ठाणे परिसरात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची सुद्धा नोंद करण्यात आलेली आहे. तेव्हा आता कोणत्या जिल्ह्यात कोणता अलर्ट देण्यात आलाय हे पाहूयात. रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. हवामान खात्याकडून अधिक काळजी घेण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे या अलर्टनुसार आता नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं. छत्रपतींचा विचार म्हणजे मुंबई पूर्व उपनगरातल्या मुलुंड, भांडूप, कांजूरमार्ग, विक्रोळी, घाटकोपर या परिसरात सुद्धा पावसाला सुरुवात झाली आहे. मध्येच पावसाची मोठी सर येते आणि पुन्हा काही वेळानं रिमझिम पाऊस कोसळतोय. सध्या तरी पावसाचा जोर कमी असल्यामुळे कुठेही सखल भागामध्ये पाणी साचलेलं नाही. मुसळधार पावसामुळे शहापूर तालुक्यातील कसारा इथं दरड कोसळली आहे. शिवाजीनगर भागातही दरड कोसळली. कोणतीही जीवितहानी या दरम्यान झाली नाही. स्थानिक आपत्ती निवारण पथक घटनास्थळी दाखल झालं आणि त्यांनी मातीचा ढिगारा हटवण्याचं काम सुद्धा सुरू केलं. दरडांचा तालुका म्हणून ओळख असलेल्या शहापूर तालुक्यात गेल्या 3 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. या पावसामुळे कसारा घाट आणि परिसरात दरड कोसळण्याच्या घटना वाढू लागल्या. अरबी समुद्रातील तीव्र चक्रीवादळामुळे 150% वाढ झालेली आहे. गेल्या 4 दशकांचा अभ्यास केल्यानंतर चक्रीवादळात झालेले बदल आकडेवारी यावरून हे स्पष्ट झालंय. अरबी समुद्राचं तापमान वाढल्यामुळे चक्रीवादळांच्या निर्मितीचं प्रमाण हे 52% वाढलेलं आहे. तीव्र स्वरूपाच्या चक्रीवादळांचं प्रमाण सुद्धा 150% वाढल्याचा निष्कर्ष शास्त्रज्ञांनी संयुक्त संशोधनात नोंदवलाय. तर बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळांमध्ये 8% घट झाल्याचं दिसून येतं. गुहागरमधील जानवळे गावातल्या सिद्धेश शितप या तरुणांना एका माकडाला मदत केली आहे. पावसाच्या माऱ्यापासून वाचण्यासाठी एक माकड मानवी वस्तीच्या जवळच आसरा घेण्यासाठी धडपड करत होतं आणि त्यातच ते एका झाडाच्या फांदीत अडकून बसलं. त्याची सुटकेसाठीची केबिलवाणी धडपड पाहून सिद्धेशनं त्या माकडाला फांदीच्या पासातून बाहेर काढलं. सिद्धेशनं दाखवलेल्या भूतदयेचं सध्या सगळीकडे कौतुक होतं. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे